डिलिव्हरी नंतर, म्हणजे वन्स यू आर डन विथ युअर डिलिव्हरी, वी शुड डू एक्सरसाइजेस, वी शुड नॉट डू एक्सरसाइजेस. व्यायाम केला पाहिजे, नाही केला पाहिजे? नॉर्मल डिलिव्हरीमध्ये केला पाहिजे, सीझन नंतर केला पाहिजे, कसं आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्यायाम हा केलाच पाहिजे. नॉर्मल डिलिव्हरी असली तरी आणि सीझर असलं तरी, व्यायामाचं स्वरूप हे बदलतं. सीझर असलं तर तुम्हाला स्लो अँड स्टडी जे व्यायाम चालतील ते हळूहळू सुरू करायला लागतात. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर पहिले 8 दिवस स्लो अँड स्टडी आणि मग प्रॉपर ॲप्स वगैरेचे व्यायाम करू शकता. तुमची कोणत्याही प्रकारची डिलिव्हरी झाली तरीही पोट सपाट होऊ शकतं. मी नेहमी म्हणते, मला स्वतःला 2 मुली आहेत आणि सपाट पोट असणं हे अतिशय सोपं आणि खूप खूप प्रॅक्टिकल आहे प्रत्येकासाठी. त्यासाठी काय पाहिजे? फक्त डेडिकेशन आणि डे टू डे व्यायाम. आपण आता पोस्ट डिलिव्हरी 2 प्रकारचे एक्सरसाइज शिकणार आहे. एक एक्सरसाइज जी म्हणजे बॅक पेन, ही एक्सरसाइज तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीमध्ये फ्रॉम द डे ऑफ डिलिव्हरी आणि सीझर असलं तर 3rd दिवसापासून करू शकता, जेणेकरून तुम्हाला कंबर दुखी होणार नाही. कमरेला उचलायचं आहे, 10 सेकंद थांबायचं आहे, खाली ठेवायचं आहे, परत वरती उचलायचं आहे, 10 सेकंद थांबायचं आहे, खाली ठेवायचं आहे. कोणत्याही प्रकारच्या डिलिव्हरी असली तरी हा व्यायाम करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला कधीही बॅक पेन होणार नाही. दुसरा व्यायाम जे आपण दाखवणार आहे ते म्हणजे पोट कमी करायचं कसं डिलिव्हरीनंतर. सी, कोणताही व्यायाम, नॉर्मल डिलिव्हरी असेल तर 10 दिवसानंतर पोट कमी करायचे व्यायाम सुरू करा. सिझॅरियन असेल तर 40 दिवसानंतर पोट कमी करायचे व्यायाम सुरू करा. 5-5 काउंटने सुरू करा आणि जसं जसं तुम्हाला बरं वाटेल तसं तसं वाढवा. आणि आयडियली तुम्ही जर 20-25 दिवस हे सगळे व्यायाम घरी केले असतील तर तुम्ही जिम किंवा एखाद्या माहिती असलेल्या माणसाकडून पुढचे व्यायाम शिकू शकता. एरोबिक, झुंबा, रनिंग, ट्रेडमिल हे सगळं पण तुम्ही सुरू करू शकता जवळजवळ 2 महिन्यानंतर. सीझर झालं असेल तर, नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर 15 दिवसानंतर. कोणत्याही व्यायाम हळूहळू सुरू करा आणि मग स्लोली स्लोली वाढवा. पहिला व्यायाम वरचं पोट कमी करण्यासाठी ॲप्स करायचे आहेत. सिलिंगकडे बघायचं आहे, 30 डिग्रीज अप अँड डाऊन. सो 1, 2, 3, 4 आणि 5 यांनी माझे टाके फाटतील का, टाक्यावरती लोड पडेल का, काहीही होणार नाही. तुम्हाला वाटलं 5 एक्सरसाइज करून मला पोट दुखत आहे, 5च करा थोडे दिवस आणि मग हळूहळू वाढवा. दुसरा व्यायाम मधलं पोट कमी करण्यासाठी दोन्ही पाय फोल्ड करायचं आहे. फ्लोअर सायकलिंग म्हणतात याला, ऑल्टरनेट एल्बो टचिंग. सो राईट एल्बो टू लेफ्ट नी, 2, 3, 4, 5, 6 हे तुम्हाला मधलं पोट कमी करायला मदत करतं. डिलिव्हरीत 3ही पोट कमी करायचे व्यायाम केले पाहिजे, वरचं, मधलं आणि खालचं. आणि खालचं पोट कमी करायला हात हिप्सच्या खाली, दोन्ही पाय वरती आणि वरती खाली, पाय जमिनीला टेकवायचे नाही आहेत. 3, 4 आणि 5 ह्या जर एक्सरसाइजेस तुम्ही दररोज 5-5 काउंटनी सुरू केल्या आणि स्लोली स्लोली तुम्ही लोक 20-20, 25-25 काउंट करायला लागला, तुम्हाला स्वतःला जाणवेल पोट फक्त कमी नाही होणार, ते टोन होईल, त्याची ताकद वाढेल आणि ते फर्म राहील. सगळीजणं करा आणि एन्जॉय करा. अ फिटनेस फ्रीक जगाला रदर आयल ऑलवेज आहे. स्वतःला आरशात बघण्यात आपण कळलं नाही पाहिजे की माझी एक प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी झाली आहे. फिटनेस इज देअर. टार्गेट तुमच्या सगळ्यांचं पाहिजे, बाळाच्या पहिल्या बर्थडेला तुमचं वजन आणि तुमची फिजिक हे बॅक टू प्री प्रेग्नन्सी वेट आलं पाहिजे. डाएट तुम्ही कधीपासून करू शकता? 6 महिन्यानंतर तुम्ही डाएट पण करू शकता, पण त्याच्या आधी डाएट नाही, फक्त एक्सरसाइज. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.